या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर। नमस्कार, आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह। बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। उंबरडे ठेकेदाराचा रात्रीचा खेळ चाले। फोमेंटो रिसोर्सेस व गोगटे मिनरल्स अँड माइन्स कडून डीडी गावाला अत्याधुनिक रुग्णवाहिका। आणि मालवणात पंतप्रधान मोदींचं होणार जंगी स्वागत। प्रभाकर सावंत यांची माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर। नाउ एक्सपीरियंस शीअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। अनंत टिप्या रिफ्रेश व्हा। फोमेंटो रिसोर्सेस व गोगटे मिनरल्स अँड माइन्सच्या वतीनं वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावातील रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या मोफत अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं। तर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व मोफत औषध वाटप उपक्रमाला रेडीतील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय। फोमेंटो रिसोर्सेस व गोगटे मिनरल्स अँड माइन्स रेडी गावात नेहमीच विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात। यावेळी सुद्धा फोमेंटो रिसोर्सेसच्या वतीनं रेडी गावातील रुग्णसेवेसाठी देण्यात आलेल्या मोफत अत्याधुनिक रुग्णवाहिकेचं लोकार्पण रेडी सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून, तर फोमेंटो मिनरल्स रिसोर्सेसचे महाराष्ट्र प्रमुख नारायण प्रसाद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। तर आरोग्य तपासणी शिबिराचं उद्घाटन सरपंच रामसिंग राणे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रेडी उपसरपंच नमिता नागुळकर, फोमेंटो रिसोर्सेसचे डायरेक्टर डॉक्टर दीपक मूर्ती, एचआर हेड कर्नल अरुण शर्मा, डीजीएम लॉजिस्टिक बीएस गिल, मायनिंग डीजीएम धर्मेंद्र पवार, प्रमोद सरोदे, गोगटे मिनरल्स अँड माइन्स मॅनेजर श्रीनिवास पुरे, हृदेश गावकर, ग्रामपंचायत सदस्य सागर रेडकर, विनोद राणे, अण्णा गडेकर, सागर राऊत, गोपाळ राऊत, दत्तगुरु भगत, महेंद्र साजी आदी उपस्थित होते। सर्वप्रथम रेडी ग्रामपंचायत आणि रेडी गावाच्या वतीने मी फोमेंटो रिसोर्सेस किंवा गोगटे मिनरल्स या कंपनीचे आभार मानतो, कारण 2003 चालू झालेली कंपनी आणि त्याच्यापासून 2006 रुग्णवाहिका मोफत देण्याचे आणि सुस्थितीत आणि चांगली चालवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करत आहे। आता पण रेडी ग्रामपंचायत किंवा इतर गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार जी रुग्णवाहिका आता सद्यस्थितीत नवीन देण्याचं जे काय गावातल्यांनी मागणी केलेली त्यानुसार नवीन रुग्णवाहिका आणि चांगली रुग्णवाहिका या रेडी गावाला त्यांनी आज लोकार्पण केलेली आहे। तसेच जे काही मेडिकल हेल्थ चेकअप असेल रेगुलर त्यासाठी जे काही मेडिकल हेल्थ चेकअपसाठी पण आज त्यांनी इथे उपलब्ध करून दिलं आहे, त्याबद्दल मी सर्व या कंपनीचे आभार मानतो। रेडी गावात आज रेडी ग्रामपंचायतकडून किंवा गावातील लोकांकडून जे मागण्या या कंपनीकडे केल्या जातात त्यातून काही मागण्या पुरवण्याचे काम या कंपनीकडून केले जात आहे। तसेच गावात काम करत असताना ज्या काही इतरही म्हणजे रेडी ग्रामपंचायत जे काही शासकीय निधीत बसत नसलेल्या काही योजना काही कामांना ते या ठिकाणी लाभ मिळून त्यातून कसं काम करता येईल यासाठी पण कंपनी आपल्या स्तरावरून योग्य ते प्रयत्न आपल्या रेडी ग्रामपंचायत किंवा गावात
गावातील लोकांच्या मांडण्यानुसार काम करत आहे. पुढे पण भविष्यात आपल्या जे काही मायनिंगमध्ये असणारे रोजगारविषयक नोकरीविषयक किंवा इतर गावातील लोकांना जास्त कसा त्याचा फायदा होईल याबाबत कंपनीने याकडे लक्ष देऊन जे काही रेडी गावातील इतरही जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी यापुढे प्रयत्न करावेत आणि त्यातूनच रेडी गावात आपले जे काही चांगलं काम कसं करता येईल याचा एक ठसा या जिल्ह्यात उमटून या कंपनी दाखवा एवढंच मी या प्रसंगी सांगतो. प्रथम मनापासून कंपनीचे आम्ही आभार मानतो की आज या ठिकाणी एक सुसज्ज अशी रुग्णवाहिका आपल्या रेडी गावाला दिलेली आहे. त्या लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे. या अगोदर सुद्धा 2006 पासून ही रुग्णवाहिकेची सेवा अत्यंत चांगल्या आणि सुस्थितीमध्ये पूर्ण गावाला या ठिकाणी त्यांच्यानी दिलेली होती. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा एक चांगल्या प्रकारे सर्वांच्या सहकार्याने इथे लावण्यात आलेलं आहे. तरी गरजू रुग्णांनी तसेच सर्वांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये काम करत असताना होणाऱ्या खाण उत्खननातनं सुद्धा इतर ज्या आपल्या सेवा सुविधा आहेत त्यासुद्धा पुरवण्यासाठी गोगटे मिनरल्स त्याचप्रमाणे फोमेंटो रिसोर्सेस या कंपनी नेहमीच कार्यरत असतात. भविष्यातसुद्धा या खाण उत्खननातनं चांगल्या प्रकारे कसे रोजगार उपलब्ध होतील त्याचप्रमाणे गावातील सर्वांना विश्वासात घेऊन यापुढेसुद्धा जसं त्यांनी आतापर्यंत काम केलं तसंच काम यापुढेसुद्धा भविष्यात त्यांनी करावं या कंपनीच्या या उपक्रमाला आज या ठिकाणी आम्ही शुभेच्छा देतो. आरोग्य शिबिरात डॉक्टर प्रवीण देसाई, डॉक्टर प्रदीप शेटकर, डॉक्टर पी डी वजराटकर, डॉक्टर दर्शना कुलते, कर्मचारी रामलाल रेडकर, मिलन पांढरे, समृद्धी नाईक, स्नेहा आडारकर आदींनी काम पाहिलं. कंपनी चालू झाल्यापासून नेहमीच गावाचा विकास कसा होईल, गावातल्या लोकांना त्याचा फायदा कसा होईल, आरोग्यरित्या समजा किंवा आर्थिक दृष्ट्या समजा कसा फायदा होईल याचा कायमच विचार करीत असते. कंपनीने या अगोदरसुद्धा ॲम्ब्युलन्स जे दिलेले होते आता नवीन ॲम्ब्युलन्स आणलेले आहे ती सुद्धा विनाशुल्क आहे, म्हणजे गावातले कोणीही लोक ते विनाशुल्क वापरू शकतात. त्यामुळे या ॲम्ब्युलन्सचा लोकांनी फायदा होईल, भरपूर फायदा होईल. म्हणजे पेशंट पटकन एखादा गरीब माणूस असेल पटकन एखादा पेशंट म्हणजे विनाशुल्क काही खर्च न करता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊन उपचार घेऊ शकतो आणि अशा प्रकारची ए सी वातानुकूलित आहे, पूर्ण सुसज्ज अशी आहे ती ॲम्ब्युलन्स. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपनी नेहमीच गावासाठी काही ना काहीतरी सेविकासाठी सहकार्य चालू असतं त्यांचं. फोमेंटो रिसोर्सेस आणि गोगटे मिनरल्स माइन्स यांच्यामार्फत रेडी गावामध्ये सुसज्ज अशी रुग्णवाहिका रुग्णवाहिकेचे लोकार्पण आत्ताच नुकतंच संपन्न झालेलं आहे आणि सुसज्ज अशी रुग्णवाहिका ही रेडी गावामध्ये देण्याचं काम या कंपन्यांमार्फत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. अशा अनेक जे सेवा आहेत त्या कंपन्या अनेक वर्ष या ठिकाणी रेडी गावासाठी देत आहेत आणि त्यातच एक भर म्हणून ही रुग्णवाहिकासुद्धा सुसज्ज अशी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी बघू शकतात सुसज्ज रुग्णवाहिका आहे आणि वातानुकूलित रुग्णवाहिका आहे. त्याचप्रमाणे यात ऑक्सिजन सिलेंडरची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत हे रुग्णवाहिकेचे जे चालक आहेत ते आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मला सांगा सुसज्ज रुग्णवाहिका या ठिकाणी दिसते काय काय सोयी सुविधा या ठिकाणी किंवा रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी काय काय सोयी सुविधा या ठिकाणी? आता व्यवस्थित गाडी कम्फर्टेबल ही अशी गाडी आहे ही आणि मेन म्हणजे स्ट्रेचरची जी सुविधा केली आहे ती अतिशय चांगली आहे, चांगल्या पद्धतीने केली आहे. म्हणजे बाय चान्स अदर साईडला अगर पेशंट असला तर जरा कंडिशन ह्या स्ट्रेचरमुळे ना कुठे जायला आता मिळणार आहे. म्हणजे नेताना प्रॉब्लेम व्हायचा पहिल्यांदा की कॅज्युअल्टीमध्ये नेत असताना त्यांची ट्रेचर आणावी लागायची. आता ही ट्रेचर आपण डायरेक्ट पेशंट कॅज्युअल्टीमध्ये नेऊ शकतो, नेऊ शकतो आतमध्ये शिफ्ट करू शकतो तेव्हा प्रॉब्लेम व्हायचा. आणि त्याचपर्यंत आणखी काय सुविधा म्हणजे रुग्णाला समजा ऑक्सिजनची वगैरे गरज? मेन म्हणजे आता कसं एसीची सेवा आहे ना, आता त्याच्यामुळे पेशंट हा फर्स्ट एड सेवा आतमध्ये दिलेली आहे, ऑक्सिजन सेवा आहे, लवकरात लवकर पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.
त्याचप्रमाणे तुम्ही चालक आहात, त्यामुळे जवळ आणि एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे दोन्ही चालक आज 10-12 वर्ष विना अपघात त्यांनी सेवा दिली. 20 वर्ष त्यांनी विना अपघात पहिली पण अँम्ब्युलन्स आणि आता पण ते चालू. निश्चितच दोन्ही चालक आहेत विना अपघात आतापर्यंत ॲम्ब्युलन्सची सेवा देतात आणि त्यांच्यात हातात ही ॲम्ब्युलन्स देण्यात आलेली आहे. त्यामुळे निश्चितच ही जी रुग्णवाहिकेची सेवा आहे ही या रेडी गावासाठी लाभदायक ठरेल आणि रुग्णांना जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये रुग्णालयात पोचता येईल अशी या ठिकाणी सुविधा आहे. प्राथमिक उपचारसुद्धा या रुग्णवाहिकेमध्ये करण्याची सोय करण्यात आलेली आहे. त्यामुळे या रेडी गावाचा ग्रामस्थांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. आज रेड्डी विलेज में हम लोग नया एम्बुलेंस को चालू किया है. पंचायत और रेड्डी का एल्डरली पर्सन्स है आके आज एम्बुलेंस को चालू किया है. एम्बुलेंस 2003 अनवर्ड से फोमेंटो ने 24 आवर्स के लिए गांव के लिए दिया गया था. जो जब वेन आवर एम्बुलेंस पुराना होते जाते थे हम लोग रिप्लेस करते जाते थे. आज हम लोग उद्घाटन किया था अच्छा एम्बुलेंस के लिए, नया एम्बुलेंस के लिए और जो बेटर फैसिलिटीज एंड बड़ा एम्बुलेंस है. और दूसरा आज के लिए ये अच्छा चीज़ ये है कि आज रेड्डी गांव में मेडिकल कैंप हम लोग चालू किया है गाँव के लिए. एंड डॉक्टर्स लोग आए थे फ्रॉम द ऑल द स्पेशलिटीज डॉक्टर्स आए थे. बेसिक स्क्रीनिंग करेगा और टेस्ट करके वो उसको सजेस्ट करेगा और मेडिसिन भी देगा. ये अच्छा चीज़ के लिए और वुमेन तो हमेशा करते रहे और फ्यूचर में भी ऐसा वाला कैंप्स मेडिकल कैंप्स एंड बेटरमेंट और सोशल अपलिफ्टमेंट के लिए वुमेन तो हमेशा करते रहे. फोमेंतोच्या वतीने मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे चांगले जे डॉक्टर्स आहेत त्यांच्या वतीने सुद्धा तपासणी करण्यात येते आणि मेडिसिनसुद्धा फ्री देण्यात येते. त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्सची सुद्धा सुसज्ज असे लोकार्पण करण्यात आलेलं आहे. निश्चितच रेडी गावाच्या लोकांना याचा फायदा होईल. रेडीसहित जे शिरोडा असतील किंवा इतर भागाचे पंचक्रोशीतील जे नागरिक असतील यांनासुद्धा त्याचा उपयोग हा होणार आहे. कॅमेरामन साहिल बागवेसहित दीपेश परब, वेंगुर्ला. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्हचं युट्यूब चॅनल. तांबूस फुटता उधळलाली भूपाळी राम पारी, दिशात आहे उजळल्या अल गोकुळ अपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. नौसेना दिनाला आपतोळ्याचं अनावरण झाल्यानंतर विद्यार्थी तरुणांना इतिहास उलगडून सांगितलं जाईल अशी माहिती भाजपा नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. खरं म्हणजे नेशन बिल्डिंगचं म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने या ठिकाणी किल्ल्याची मुहूर्तमेढ रोवली, सगळ्या समुद्री मार्गाने येणाऱ्या सगळ्या आक्रमणांना रोखून धरलं, ज्यांना फादर ऑफ द इंडियन नेव्ही म्हणतात, अशा छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छान पुतळा या ठिकाणी मालवणवासियांच्या या मालवण किनारपट्टी होतोय आणि त्याला दस्तूर खुद्द 4 डिसेंबरला या देशाचे यशस्वी पंतप्रधान ज्यांचं नाव लौकिक संपूर्ण जगभर पसरलं आहे, जे आपल्या सनातन धर्माची, हिंदू धर्माची, राष्ट्रप्रेमाची गाथा अख्ख्या जगभर फडकवत आहेत, अशा नरेंद्रभाई मोदीजींच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं अनावरण होणार आहे. त्याच्या कामाला खूप चांगली प्रगती आहे. आमचे पालकमंत्री लाडके रवींद्रजी चव्हाण, आमचे केंद्रीय मंत्री, आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नारायणराव राणेसाहेब, या सगळ्यांच्या, निलेशजी राणे, नितेशजी राणे, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली, निर्देशनाखाली या ठिकाणी हा उत्सव 4 डिसेंबरला होईल. न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम आहे.
त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा या ठिकाणी व्हावा. मला वाटते आचरेकर साहेब अनेक वर्षाची आपली इच्छा होती. या ठिकाणी पूर्वी झेंडा पण नव्हता, तो झेंडा लावण्याचं काम मला वाटते आचरेकर साहेब तुमच्या जमान्यात राणे साहेबांच्या जमान्यात झालेलं आहे. त्यानंतर हे दुसरं पर्व आहे या मालवणातलं की झेंड्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी होईल. आणि महाराजांचं म्हणजे ज्या राजाने जे आक्रमक नव्हते तर जे बाहेरून आलेल्या आक्रमकांना परत मागे परतवण्याचं काम, सनातन धर्म हिंदू धर्म टिकवण्याचं काम ज्या राजाने केलं, त्यांच्या नतमस्तक होण्यासाठी सगळे 4 डिसेंबरला आम्ही या ठिकाणी येणार आहोत. कोकण अख्खा महाराष्ट्र या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे त्याचं काम जोरदार सुरू आहे. PWD काम करते आहे. आमचे सगळे सहकारी भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते कामावरती देखरेख करत आहेत. अशा आनंदाचा क्षण आहे. वाजत गाजत सगळी मंडळी येणार आहेत. आणखीन सिंधुदुर्गच नव्हे तर मला वाटते कोकणातल्या सगळ्या काय बाबा गड किल्ल्यांवरची माती सुद्धा महाराजांच्या या इथल्या होणाऱ्या पायाभरणीच्या कार्यक्रमामध्ये येणार आहे वाजत गाजत. त्यामुळे असा हा सुवर्ण क्षण आहे. पुन्हा एकदा जिवंत होतोय काळ, शिवाजी महाराजांचा काळ. आणि मला विश्वास आहे की जगभर पुन्हा हिंदू धर्माची पताका, भगवी पताका फडकल्याशिवाय राहणार नाही असा हा आनंददायक काळ आहे. 8-15 दिवस या ठिकाणचे सगळे दुकानदार त्यांचे दुकानं बंद राहतील, उघड देणार नाही. मी आत्ताच SP अग्रवाल साहेबांशी बोललो, त्यांनी सांगितलं जेवढे आवश्यक असेल तेवढ्याच मंडळींना त्या ठिकाणी काळजी घेण्यासाठी सांगण्यात येईल. त्यामुळे आपल्या कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका. हे स्मारक झाल्यानंतर या ठिकाणचं अनेक पर्यटक वाढणार आहेत, अनेक लोक आहेत. त्यामुळे इथल्या दुकानदार, इथले व्यापारी यांच्या व्यापारात सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे हे पर्यटकांसाठी हे पर्वणीचं ठिकाण ठरेल. आणि आज पुतळ्याचं अनावरण झालं 4 तारखेला की या ठिकाणी आमची सगळ्यांची कल्पना आहे की या ठिकाणी एक लेझर शो त्या ठिकाणी होईल. आणि दर संध्याकाळी दर एक 1/2 तासाचा लेझर शो आणि महाराजांचं संपूर्ण जीवनपट ह्या ठिकाणी उलगडून दाखवतील का, अशा प्रकारचं सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे देऊन या ठिकाणी एक फार सुंदर असं लेझर शो आम्ही आता विजयदुर्गवरती करतोय साहेब. 5 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले. विजयदुर्ग किल्ल्याच्या समोर PWD ने 2 एकर जागा दिली आणि आपण आरमाराचं म्युझियम आणि लेझर शो विजयराव त्या ठिकाणी करतोय. अशाच प्रकारचं आणखी एक लेझर शो आणि त्याच्यामध्ये पुन्हा सिंधुरत्न समितीमधनं या ठिकाणसाठी 5 कोटी रुपये मागणी त्या ठिकाणी समितीचा सदस्य म्हणून मी नक्की करेन. आणि अशा प्रकारचा लेझर शो करण्याचं सुद्धा काम, म्हणजे दर दिवशी येणाऱ्या पर्यटकांना इतिहास उलगडून सांगितला जाईल. तरुणांना असेल, विद्यार्थ्यांना असेल, या ठिकाणच्या पर्यटक असं एक चांगलं भव्य दिव्य स्मारक आचरेकर साहेब या ठिकाणी होईल. खरोखर एक सुंदर काम सुरू झालेलं आहे. मला सगळ्या पालकमंत्री चव्हाण साहेब, आमचे राणे साहेब या सगळ्यांचं आभार मानायचं आणि नेवलच्या सगळ्या अधिकाऱ्यांचे पण आभार मानायला पाहिजेत की त्यांनी पण ही संधी दिली. आणि ज्यांनी नेवलच्या ह्या सगळ्या गोष्टी पोचवल्या योग्य प्रकारे, की शिवाजी महाराज हे फादर ऑफ द नेवल होते हे ज्यांना कळवलं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, त्या ज्ञात अज्ञात सगळ्या मंडळींचा कौतुकामध्ये आम्ही अभिनंदन आणि आभार मानायला पाहिजे. धन्यवाद. आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली, तेही अगदी माफक दरात. नॅबाय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आज पर्यंत 15,000 डोळ्यांचे ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवे वर कणकवली. नौसेना दिनानिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालवणात येत आहेत. त्यांचे भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणीचं काम सुरू आहे, त्या कामाची पाहणी केल्यानंतर सावंत बोलत होते. स्वागत तर त्यांचं भव्य दिव्य म्हणून कोणतीही शंका नाही. केवळ सिंधुदुर्गच नव्हे तर रत्नागिरी किंवा संपूर्ण कोकण प्रदेश असेल, बाजूचा गोवा प्रदेश असेल, इथून सर्व भारतीय जनता पार्टीतर्फे या एका ऐतिहासिक क्षणाचे एक साक्षीदार होण्यासाठी लोक येतील आणि त्यामुळे त्यांचं स्वागत अत्यंत चांगल्या पद्धतीने होईल. पूर्ण या सगळ्या कार्यक्रमांमध्ये जे जे कार्यक्रम होणार आहेत त्या सगळ्याला सहकार्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी, आमचे सगळे नेते हे या ठिकाणी तयारीत आहेत.
त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत होईल आणि खूप आनंदाचा क्षण अशासाठी आहे की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करण्याचं सौभाग्य मला याच काळामध्ये लाभलं आहे आणि त्याच काळामध्ये एक ऐतिहासिक क्षण आपण सगळेजण अनुभवणार आहोत. त्यामुळे चांगली तयारी करून आपण भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं चांगलं स्वागत करू आणि केवळ भारतीय जनता पार्टीच नाही तर संपूर्ण सिंधुदुर्गवासी या मोदीजींच्या स्वागतामध्ये पूर्ण ताकदीने आणि पूर्ण उत्साहाने उतरतील. नवीन एक ऊर्जा या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला येईल यात कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. अशा पद्धतीने आपण त्यांचं स्वागत. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. कोकणात घर बंगलो बांधण्याचं स्वप्न बघताय तर आजच वैभव वाडीतील आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शनच्या कार्यालयाला भेट द्या. निसर्ग संपन्न वैभव वाडी आकांक्षा वास्तू कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स घेऊन आले 108 प्लॉटचा भव्य वास्तू प्रकल्प. आपला 712 आपलं घर समर्थ नगर वैभव वाडी कोंडा मार्गावर 26 एकर प्रशस्त जागेत वैभव वाडीत साकारणारा पहिला निवासी वास्तू प्रकल्प. अनेक सोयी सुविधांसह परिपूर्ण असलेला एकमेव वास्तू प्रकल्प. आपल्या 712 वर नोंदवा तुमच्या हक्काचं घर समर्थनगर. तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार. आजच आमच्या साईटला भेट द्या. संपर्क गंगाधर केळकर 91 75 40 67 64 94 22 39 46 25 आणि राजेश कुरसंगे 88 50 14 11 67. खारेपाटण भुईबावडा मार्गावरती उंबर्डे तेलीवाडी येथे रात्री संरक्षण भिंतीचं काम सुरू होतं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या या कामाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. रात्रीचे काम करणाऱ्या त्या ठेकेदारावरती सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करणार का असा सवाल उपस्थित होत आहे. उंबर्डे तेलीवाडी येथील पुलानजीक संरक्षण भिंतीचं काम सध्या सुरू आहे. हे काम चिंतामणी एजन्सी करत आहे, मात्र या कामाबद्दल संशय निर्माण होत आहे. हे काम चक्क रात्रीचं सुरू होतं, त्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत हे काम करताना मोठमोठे दगड टाकताना दिसत आहेत. एक प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम संबंधित ठेकेदाराकडून करण्याचा तो प्रयत्न आहे. त्याकरताच काळोखाची संधी साधून काम केलं जात होतं. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विनायक जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, 2 दिवसांपूर्वी सदर ठिकाणी संरक्षण भिंतीच्या सिलिंगचं काम सुरू होतं. ते सायंकाळी 6:30 केलं गेलं, मात्र रात्री कुठेही असं काम केल्याचं निदर्शनास आलं नाही. तरी देखील संबंधित ठेकेदाराला आम्ही सूचना केली आहे असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. परंतु जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यात स्पष्ट काळोख दिसत आहे, तसेच मोठे दगड खाली अंथरलेले दिसत आहेत. संबंधित विभागाचा याकडे लक्ष नाही का की जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केले जात आहे? कारण याच मार्गाचं 6 महिन्यांपूर्वी केलेलं नूतनीकरण काम निकृष्ट दर्जाचं झालं होतं. यावरून ठाकरे शिवसेनेने लक्ष वेधल्यानंतर ठेकेदाराकडून पुन्हा काम करून घेण्याचं त्या विभागाने मान्य केलं होतं. त्यामुळे अशी निकृष्ट दर्जाची कामं करण्यास या विभागाचा आशीर्वाद तर नाही ना? अशा निकृष्ट कामांची जिल्ह्याचे पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री दखल घेणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल. छोटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. उंबर्डे ठेकेदाराचा रात्रीचा खेळ चाले. फोमेंटो रिसोर्सेस व गोगटे मिनरल्स अँड माइन्स कडून रेडी गावाला अत्याधुनिक रुग्णवाहिका आणि मालवणात पंतप्रधान मोदींचं होणार जंगी स्वागत. प्रभाकर सावंत यांची माहिती. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर. नाउ एक्सपीरियंस शिअर सॉफ्टनेस ऑफ टायझर सुपर सॉफ्ट शर्ट्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचा नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह. धन्यवाद.